नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपलं सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे बारा मार्च तर बारा मार्च दोन हजार एकवीसशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही जी एसचा पोर्शन आहे तो आजच्या सेशनमध्ये आपण इथे कवर करून घेत आहोत तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं आहे तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय आहे ते पाहूयात अलीकडे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील सर्वात प्रदूषित राज्य म्हणून कोणत्या राज्याची घोषणा केली आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला बघा हा जो क्वेश्चन आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा या आन्सरबरोबरच बरोबरच मी तुम्हाला आणखी दोन राज्य सांगितलेली होती जी दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवरती आहेत तर ती राज्य जर तुम्हाला आठवत असतील तर ती देखील कमेंट बॉक्समध्ये में दे मेन्शन करा तर आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय आहे ते पाहूयात बी बी सी इंडिया स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार वीसचे चे पदवी नुकतीच कोणाला मिळाली आहे असं तुम्हाला विचारलं तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार कोनेरू हम्पी यांना बी बी सी इंडिया स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार वीसची पदवी जी आहे ती मिळालेली आहे बघा बी बी सी म्हणजेच ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन आणि याच्याद्वारे इंडिया स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार वीस म्हणून कोनेरू हंपी यांची निवड करण्यात आलेली आहे बघा या बुद्धिबळ प्लेअर आहेत किंवा चेस प्लेअर आहेत आणि या कर्नाटकला बिलॉंग करतात आणि यांना दोन हजार तीनमध्ये अर्जुन पुरस्कार आणि दोन हजार सातमध्ये पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे आता इथे अवॉर्डशी रिलेटेड क्वेश्चन आलेलं आहे तर बघा अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर इथे इम हिमा दास दिलेले आहेत ज्यांना आपण ढिंग एक्सप्रेस या नावाने ओळखतो तर यांना अलीकडेच आसामचे डी एस पी म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर विनेश फोगट आहेत यांनी लागोपाठ दोन गोल्ड मेडल जिंकलेले आहेत आणि त्रेपन्न किलो वजनी गटात या जगातील नंबर वन रेसलर आहेत विद्यार्थी मित्रांनो Year, Gandhi, Struggle, तर थर्ड ऑप्शन दिलेला आहे राणी रामपाल बघा या हॉकीचा प्लेअर आहेत आणि वर्ल्ड गेम्स ॲथलीट ऑफ द इयर दोन हजार वीस म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहेत आणि या जगातील पहिल्या हॉकी प्लेयर आहेत ज्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे द फ्रंटियर गांधी माय लाईफ अँड स्ट्रगल कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाच्या आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन खान अब्दुल गफर खान यांचा हा इंग्रजी अनुवाद आहे द फ्रंटियर गांधी माय लाईफ अँड माय स्ट्रगल हा पुस्तक बघा हे जे इमेजमध्ये तुम्हाला दिसत आहेत ते आहेत खान अब्दुल गफर खान आणि यांना बच्चा खान किंवा बादशाह खान या टोपण नावाने देखील ओळखलं जातं आणि गांधीजींच्या नजीकच्या सहयोग्यांपैकी हे एक होते आणि यांनाच सीमांत गांधी किंवा फ्रंटियर गांधी म्हणून देखील ओळखलं जातं त्याचबरोबर यांच्याबद्दल जर इम्पॉर्टंट फॅक्ट बघायची झाली तर बघा हे पहिले विदेशी आहेत ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे आणि यांना हा भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे सत्त्याऐंशी ला देण्यात आलेला होता आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकतीच एशिया पॅसिफिक रुरल अँड अग्रिकल्चर क्रेडिट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन जी आर चिंतला म्हणजेच गोविंदा राजू चिंतला यांना नुकतंच एशिया पॅसिफिक रुरल अँड ॲग्रीकल्चर क्रेडिट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि हे जे इमेजमध्ये तुम्हाला दिसत आहेत ते आहेत जी आर चिंतला बघा हे पूर्वी नाबार्डचे देखील अध्यक्ष राहिलेले आहेत आता ए आर सॉरी ए पी आर ए सी सी ए याच्याबद्दल जर बघायचं झालं तर याची स्थापना झालेली होती एकोणीसशे सत्त्याहत्तरला आणि एशिया पॅसिफिक रिजनमध्ये मध्ये एकवीस देशांचं प्रतिनिधित्व करते ही संस्था आणि याच्यामध्ये बघा ग्रामीण कृषी आणि विकासात सहभागी संस्थांचा हा एक संघ किंवा समूह आहे आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर अजय माथुर दिलेलं आहे तुम्हाला अजय माथुर हे आय एस ए म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्सच्या पहिल्या विशेष महासभेचे अध्यक्ष बनलेले होते त्याच्यानंतर संदीप कटारिया बघा संदीप कटारिया यांना बाटाच्या ग्लोबल सीओ पदी अध्यक्ष म्हणून ग्लोबल सी ओ म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत तर अशोक लवासा हे बीचे म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकचे उपाध्यक्ष बनलेले आहेत आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडे देशभक्त अर्थसंकल्प कोणी आणला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक दिल्ली बघा दिल्लीनं काय केलेलं आहे देशभक्त अर्थसंकल्प किंवा देशभक्तीची थीम ठेवून बजेट जे आहे ते साजरं केलेलं आहे आणि हे दिल्लीचं पहिलं डिजिटल बजेट आहे आणि हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणजे दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मनोज सिसोदिया यांनी हे देशभक्ती थीमवरती मांडलेलं आहे आणि हे बजेट तब्बल एकोणसत्तर हजार करोडचं आहे आणि या बजेटनुसार लोकांना मोफत कोरोना वॅक्सिन्स देखील प्रोवाईड केल्या जाणार आहेत आता दिल्लीशी रिलेटेड क्वेश्चन आलेलं आहे तर बघा दिल्लीबद्दल जर इम्पॉर्टंट फॅक्ट्स किंवा करंट अपडेट बघायचं झाल्या तर वृक्षारोपण लागू करणारं सॉरी वृ वृक्षारोपण नीती लागू करणारं देशातील पहिलं राज्य आहे त्याच्यानंतर ई वाहन चार्जिंग प्लाझा करणारं हे देखील देशातील पहिलं राज्य दिल्ली आहे प्लाझ्मा बँक ओपन करणारं देशातील पहिलं राज्य दिल्लीच आहे आणि भारतातील सर्वात मोठं किडनी डायलिसिस हॉस्पिटल जिथे फ्री ऑफ कॉस्ट इलाज होणार आहे हे देखील आता अलीकडेच दिल्लीमध्ये ओपन करण्यात आलेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडे कोणत्या राज्यात भारतातील पहिले वनवैद्यकीय केंद्र उघडण्यात आले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार उत्तराखंड बघा उत्तराखंड मध्ये पहिलं पहिलं असं फॉरेस्ट हिलिंग सेंटर किंवा ज्यालाच आपण पहिले वनवैद्यकीय केंद्र असं म्हणू शकतो ते उघडण्यात आलेलं आहे आणि हे उघडण्यापाठिमागचा उद्देश काय आहे बघा तणावग्रस्त लोकांना तणावापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी त्याचबरोबर लोकांमध्ये जंगलांच्याविषयी प्रेम आणि आपुलकी वाढवण्यासाठी हे ओपन करण्यात आलेलं आहे आणि जे कोणी तणावग्रस्त लोक आहेत ते निसर्गाच्या सानिध्यात राहून तणावापासून मुक्त व्हावेत किंवा त्यांना मुक्ती मिळू मुक्ती मिळावी या उद्देशाने किंवा या पर्पजने हे ओपन करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता उत्तराखंडमध्ये हे ओपन करण्यात आलेलं आहे तर हे जर तुम्ही मॅपमध्ये बघितलं हे आहे उत्तराखंड आता बघा उत्तराखंडमध्ये पिथोरागड आहे तर या पिथोरागडमध्ये भारतातील पहिलं लायकेन पार्क ओपन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला चमोली दिसतंय या चमोलीमध्ये अलीकडेच ग्लेशियर फुटला होता ज्याच्यामध्ये बरेच वित्तीय हानी त्याचबरोबर जीवितहानी देखील झालेली होती त्याच्यानंतर इकडे तुम्हाला नैनिताल दिसतंय नैनितालमध्ये भारतातील पहिलं कवक पार्क जे आहे ते ओपन करण्यात आलेलं आहे आता आपण इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले भारतातील पहिल्याशी रिलेटेड तर बघा कर्नाटकमध्ये भारतातील पहिलं चंदन संग्रहालय ओपन करण्यात आलेलं आहे आसाममध्ये मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क ओपन करण्यात आलेला आहे तर गुजरातमध्ये भारतातील पहिला डायनासॉर पार्क ओपन करण्यात आलेला आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडेच गुजरातमधील कच्छमध्ये अदानी ग्रीन एनर्जी युनिट किती मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प चालू करीत आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन शंभर मेगावॅटचा अलीकडेच अदानी एनर्जी युनिटनं गुजरातच्या कच्छमध्ये शंभर मेगावॅट युनिटचं पवन ऊर्जा संयंत्र जे आहे ते चालू केलेलं आहे आणि अदानी विंड एनर्जी हे कच्छमध्ये अडानी विंड एनर्जी कच थ्री लिमिटेडनं हे चालू केलेलं आहे बघा आता हे चालू करून हे शंभर मेगावॅटचा प्रकल्प जो आहे तो चालू करून अडानी ग्रुपची किंवा अडानी कंपनीची क्षमता जी आहे ती चारशे सत्त्याण्णव मेगावॅटपर्यंत पोहोचलेली आहे आता अडानी ग्रुपबद्दल जर बघायचं झालं तर हा भारतातील मल्टीनॅशनल कंपनी आहे ज्याची स्थापना वीस जुलै अठरा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला झालेली आहे आणि याचं हेडक्वॉटर आहे गुजरात अहमदाबादमध्ये तर चेअरमन आहेत गौतम अडाणी आता इथे बघा कच्छमध्ये हे ओपन करण्यात आलेलं आहे तर हे ज्या मॅपमध्ये तुम्हाला बघाल तरी मॅप मॅपमध्ये तुम्हाला कच्छ दिसतंय गुजरातचा मॅप आहे हा तर या कच्छमध्येच अलीकडेच पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या नवीकरणीय ऊर्जा पार्कची पायाभरणी करण्यात आलेली आहे ज्याची क्षमता जवळपास तीस हजार मेगावॅट इतकी आहे इकडे खाली तुम्हाला अरबी समुद्र आहे या साईटला तर इथे भारतातील पहिला फ्लोटिंग बास्केटबॉल कोर्ट देखील ओपन करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर भावनगर दिसते तुम्हाला इकडे भावनगरमध्ये जगातील पहिला सी एन जी टर्मिनल पोर्ट स्थापन करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर इकडे सुरेंद्रनगर आहे बघा सुरेंद्रनगरमध्ये के व्ही आय सी म्हणजेच खादी एवं ग्राम उद्योगद्वारे भारताचा पहिला सिल्क प्रोसेसिंग प्लांट उभारण्यात आलेला आहे तर इकडे जामनगर आहे जामनगर हे जगातील सर्वात मोठं तेल तेल रिफायनरी आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन तीरथ सिंग रावत हे जे तुम्हाला इमेजमध्ये दिसत आहेत ते आहेत तीरथसिंग रावत बघा उत्तराखंडचे पूर्वीचे मुख्यमंत्री होते त्रिवेंद्र सिंग रावत आणि यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि यांनी आपला राजीनामा जो आहे तो उत्तराखंडचे राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर तीरथसिंग रावत यांची उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या राजीनाम्याचं कारण जे आहे ते अद्याप काही स्पष्ट झालेलं नाही आहे पण यांचा चार वर्षाचा कार्यकाळ जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे आणि आता एका वर्षासाठी ती तीरथसिंग रावत यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलेलं आहे बघा हे तीरथ सिंग रावत जे आहेत ते दोन हजारमध्ये मध्ये जेव्हा उत्तराखंड हे आपलं सव्वीसावं राज्य बनलं तेव्हा हे पहिले शिक्षण मंत्री होते उत्तराखंडचे त्याच्यानंतर दोन हजार सात साली हे उत्तराखंडचे गृहमंत्री देखील राहिलेले आहेत आणि आता उत्तराखंडचे हे मुख्यमंत्री बनलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होतं ते पाहूयात नुकत्याच कोणत्या राज्याने कृषी जनगणना करण्याची घोषणा केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं तीन गुजरात तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद